तुमचे प्रतिस्पर्धी संजय पाटील त्यांची ताजवलत सभा झाली. त्या सभेत तुमच्यावर खूप आरोप झाले, आव्हानच्यावर आरोप झाले. म्हणजे अजित पवार जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी अतिशय गंभीर आरोप केला आव्हानच्यावरती. म्हणजे आव्हानच्या नंतर साधारण म्हणजे खूप काळ उठला, इतके दिवस ते शांत होते, पण नेमकं आत्ताच त्यांना हा आरोप का करा वाटला, यात काय तथ्य आहे? अगदी अर्ज भरायच्या आदल्या दिवशीपर्यंत यांचे चिरंजीव अर्ज भरणार होते. आता मी बाळ आहे, मी लहान होतो, तर यांच्या बळाने अर्ज माघारी का घेतला? आबा असताना राजकारणातली संधी, म्हणजे अजित पवारांची, अजित पवार आणि आबा सरकारी होते, मग आबांच्यामुळे त्यांची राजकीय संधी हिरावली गेली असेल, मग त्या गोष्टीचा बदला तुम्हाला पराभूत करून घ्यायचा आहे का? सातत्याने टिंगल टवाळे आणि कुणाचे तरी माप काढणं हा कदाचित त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे असं त्यांना वाटायला लागलेलं आहे. आबा ज्यावेळेस पाणी आणायचा प्रयत्न आबाने केला, पाईप्स टाकल्या, या पाईपीतनं उंदरे खेळतील असं ते बोलले. परत पाईपचं काम पूर्ण झालं, धोत्रेवर करा आबांनी पाणी आणलं असं खिल्ली उडवली. ज्यावेळेस पाणी आलं त्यावेळेस मात्र नारळ घेऊन उद्घाटनाला पाणी पुजायला ही लोक आली. तुम्ही नम्रतेचं सोंग करता, नौटंकी करता असा तुमचा आरोप होतो, पण कोरोनाच्या काळामध्ये लोकांना खायला मिळत नव्हतं, अशा काळामध्ये हे खरे खोबरं खाऊन दंड बैठका मारत बसले होते, लोकांच्या सेवेसाठी लोकांच्यात उतरले नव्हते. तुम्हाला विरोधक प्रभाकर पाटील आवडले असते का संजय पाटील आवडले? पण यांची गुंडगिरी कायद्याच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून मी 100% मोडून काढल्याशिवाय प्रश्न सुद्धा बसणार नाही. आपलं विटा देशामध्ये नंबर 1 आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर 1 ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक, आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. नमस्कार, मी दत्तकुमार खंडागळे, तुम्ही बघताय वज्रधार न्यूज. आज आपल्याकडे अत्यंत वेळात वेळ काढून तासगाव कोटीमंगळ विधानसभेचे उमेदवार रोहितदादा पाटील आज आपल्याकडे आलेत. दादा, तुमचं स्वागत. नमस्कार. नमस्कार. अत्यंत गडबडीत आज प्रचाराची रणधुमाळी तुमची सुरू झाली. आज प्रचारच तुम्ही शुभारंभ केला आणि त्यातनं वेळ काढून आज तुम्ही वज्रहरीच्या प्रेक्षकांशी बोलण्यासाठी आला आहे. तुम्हाला पहिलाच प्रश्न, आज पहिल्यांदा तुमच्या आयुष्यातला विधानसभेचा अर्ज भरताय. एका बाजूला सगळे दिग्गज तुमच्या विरोधात एकवटलेत, म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, 2 खासदार राहिले संजय पाटील, माजी राज्यमंत्री अजित घोरपडे, असे दिग्गज मंडळी तुमच्या विरोधात एकवटली. आज तुमचे वडील, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री, आज हयात नाहीत, आज त्यांची आठवण येते का? खरं तर मी सुरुवातीला मनापासून आपले आभार मानतो की तुमच्या माध्यमातून तुमच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत मला जाण्याची संधी आपण देत आहे. ओळख करून देत असताना तुम्ही तासगाव कोटेमंगळ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार असं दिलं आणि ते सुरुवातीला मलाच थोडंसं पटलं, न पटल्यासारखं झालं, कारण मी त्या दिवशीसुद्धा अर्ज भरताना लोकांना बोललो की आत्तापर्यंत वेगवेगळ्या निवडणुकांच्या निमित्ताने लोकांसाठी प्रचार केला, पण आज स्वतःसाठी प्रचार करत असताना किंवा स्वतःच अर्ज भरत असताना काय बोललं पाहिजे ही भावना माझ्या मनामध्ये नव्हती, वेगळी होती. पण लोकांनी संधी दिलेली आहे, लोकांनी आशीर्वाद दिला आहे, आपण काम केलेलं आहे आणि त्या कामाच्या जोरावरती ही निवडणूक लढवायची आहे हा निर्धार आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. आता त्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की सगळेच एकत्र आलेले आहेत. आता सगळेच एकत्र माझ्या विरोधात आलेले आहेत अशी काय निवडणूक कुठली होती, ही काय पहिली निवडणूक नाही आहे. नगरपंचायतीची निवडणूक तशी झाली, बाजार समितीची निवडणूक त्याच्यानंतरच्या काळात तशी झाली, आता विधानसभेची निवडणूक तशी होती आहे. आणि ज्या ज्या वेळेस आम्ही अडचणीत येतो असं वाटतं त्या त्यावेळेस छातीचा कोट करून
मतदारसंघातली सर्वसामान्य जनता आमच्या संरक्षणासाठी उभी राहिलेली आहे हे नगरपंचायतीला लोकांनी दाखवलं, बाजार समितीच्या निवडणुकीत लोकांनी दाखवलं. आता ज्या आघाड्या घडलेल्या आहेत, ज्या युत्या घडलेल्या आहेत, त्या कुठल्या भावनेनं घडलेल्या आहेत, कुठल्या वृत्तीनं घडलेल्या आहेत हे सुद्धा तपासण्याची आवश्यकता आहे. संजय काका 3 महिन्यापूर्वी वेगळ्या पक्षात होते, आता वेगळ्या पक्षात आहेत. खासदारकी मिळण्यापूर्वी ते एका पक्षात होते, खासदार असताना सुद्धा ते आहे त्या पक्षाच्या बाबतीत त्यांच्या भूमिका काय होत्या हे मी सांगण्याची गरज नाही, अनेक ठिकाणी ते बोलायचे. 1999 पासून जर तपासलं तर जिथून काहीतरी मिळतंय असं वाटतंय तिथं ते जातात, त्या पक्षात ते जातात, त्या पक्षातून नशीब आजमावतात. आता सध्याच्या परिस्थितीला विचारधारा अडचणीत येत असतानाच्या काळामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये जे लोक विचारधारेवरती ठाम नाहीत, जे लोक त्यांच्या बेसिक्सवरती ठाम नाही आहेत, त्या लोकांना इथली महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता थारा देते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. थारा देत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे तासगाव कोठे मंकळमधली जनता सुज्ञ आहे. मला विश्वास आहे की इथली लोक प्रत्येक वेळेला वेगवेगळी भूमिका घेणारे, प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या विचारधारेवरती उडी मारणारे आणि प्रत्येक वेळेला कुठेतरी सर्वसामान्य लोकांना गृहित धरणारे काका आहेत, त्यांना यावेळेस लोक स्वीकारणार नाहीत हा विश्वास मला आहे. आज तुम्हाला सगळ्यांनी घेरलं आहे, म्हणजे तुमच्या भोवती चक्रवी वाकलं आहे. अशा वेळेस तुमच्या वडिलांची साथ किंवा ते पाठीशी पाहिजे होते असं वाटतं. एक विषय असं, ते जर असते तर नक्की एक चांगलं आणि मोलाचं मार्गदर्शन मला मिळालं असतं. आता ते नाहीत, त्यामुळं अधिकारवाणीनं मार्गदर्शन करणारे ते जरी नसले तरी त्यांनी अनेक माणसं घडवलेली आहेत. आज जो आमच्या पक्षाचा डोलारा उभा आहे, जो माझी प्रचार यंत्रणा सांभाळण्याचा जबाबदारी ज्या लोकांनी घेतलेली आहे, त्या सर्वांनी गेली अनेक वर्ष आबांच्या बरोबर काम केलेलं आहे आणि यांच्याच विरोधात ही सगळी मंडळी लढलेली आहेत. त्यामुळं फार तर फार ही लोकं काय करू शकतात याचा एकूण अभ्यास या सगळ्या लोकांना आहे आणि योग्य मार्गदर्शन, अगदी काय करण्यापेक्षा काय करू नये याबाबतीतचं मार्गदर्शन या सगळ्या जुन्या लोकांनी मला अधिकचं केलेलं आहे आणि मी त्यांच्याप्रती कायमस्वरूपी कृतज्ञ राहीन. कारण आज ज्या परिस्थितीमध्ये एवढे सगळे दिग्गज समोर असताना लढण्याची मला जे ताकद मिळते, बळ मिळतं आहे आणि जो विचार आहे तो विचार या लोकांच्या माध्यमातून मिळतो आहे, बळ या लोकांच्या माध्यमातून मिळतं आहे. अगदी निवडणुकीच्या सगळ्या यंत्रणा, अगदी कोण नाराज असेल तर भेटीगाठी, लोक जुळवणे, बैठका बसवणे, इथंपर्यंतची निवडणूक ह्या सगळ्या लोकांनी आपल्या हातामध्ये घेतलेल्या आहे. माझ्या बैठका घडवून आणण्यापासून सगळ्या गोष्टी सगळं आता लोक करतात. एकंदरीत ही निवडणूक सर्वसामान्य लोकांनी हातात घेतलेली आहे आणि ही निवडणूक कुठल्याही पद्धतीनं निवडून यायची आहे या दृष्टिकोनातून सर्वसामान्य लोक मैदानात उतरलेली आहेत. तुमचे प्रतिस्पर्धी संजय पाटील, त्यांची तासगावला सभा झाली, त्या सभेत तुमच्यावर खूप आरोप झाले, आबांच्यावर आरोप झाले. म्हणजे अजित पवार जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी अतिशय गंभीर आरोप केला आबांच्यावरती. म्हणजे आबांच्यानंतर साधारण म्हणजे खूप काळ उठला, इतके दिवस ते शांत होते, पण नेमकं आत्ताच त्यांना हा आरोप का करावा वाटला आणि यात काय तथ्य आहे? आता मुळात 9-9.5 वर्षानंतर असा आरोप करणं, आबा असते तर आबांनी सक्षमपणे उत्तर यायला दिलं असतं, आबा आज नाहीत आणि हयात नसताना अशा पद्धतीचा आरोप करणं हे कुठेतरी, आम्ही सुद्धा त्यांच्या नेतृत्वामध्ये काम केलेलं आहे, अगदी ठामपणे काम केलेलं आहे आणि त्यामुळं कार्यकर्ता म्हणून किंवा कुटुंब म्हणून त्याचं निश्चितपणाने वाईट वाटतंय. पण दुसरी गोष्ट अशी आहे की सगळेच एकत्र आले होते काल एकूण त्यांच्या सभेमध्ये, ते भविष्यात काय करणार आहेत किंवा ते पुढच्या 5 वर्षात काय करणार आहेत असं एकाही वक्त्याने त्या ठिकाणी सांगितलं नाही. अजितदादा बोलले की एसटी स्टँड अस्वच्छ आहे, पण अजितदादांच्या बाजूला जे गृहस्थ बसले होते, 5 वर्ष महामंडळ त्यांच्याकडे होतं, 5 वर्ष सत्ताधारी पक्षाची आमदारकी होती, 5 वर्ष देशातल्या नव्हे जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाची खासदारकी त्यांच्याकडे होती, 10 वर्ष असं असताना मला तो प्रश्न विचारण्याऐवजी थोडंसं मान वळवून बाजूला विचारलं असतं तर कदाचित त्याचं उत्तर संजय काका देऊ शकले असते. कारण तिथली नगरपालिका सुद्धा आबांच्या पश्चात त्यांच्याच ताब्यात आहे. त्याच्यानंतर निवडणुका झाल्या नाहीत, प्रशासक आले, पण 5 वर्ष एक हाती सत्ता ही त्यांची त्या शहरामध्ये होती.
आता त्या शहरातली रस्ते असतील, त्या शहरातले अंडरग्राऊंड गटर असेल, त्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे असं लोक म्हणतात, मी म्हणत नाही. त्याचे पुरावे आहेत अनेक लोकांकडे, ते योग्य वेळेस आम्ही मांडणारच आहे. आता अशा पद्धतीनं ज्यावेळेस काम होतं आहे त्यावेळेस कुठेतरी फक्त माझ्यावरती आरोप करत बसण्यापेक्षा इतके दिग्गज जर समोर एकत्र येत असतील तर त्यांनी काय मतदारसंघासाठी केलं आहे किंवा करणार आहेत. मी तर अर्ज भरायच्या दिवशीच सांगितलेलं आहे की आम्ही काय केलं हे विचारण्यापेक्षा मी माझ्या फक्त गेल्या 5 वर्षातली कामं घेऊन व्यासपीठावर यायची माझी तयारी आहे. तुम्ही तुमच्या गेल्या 15-20 वर्षातली कामं घेऊन व्यासपीठावरती या आणि तुलनात्मक दृष्टिकोनातून आपण करू काम करू की कुणी जास्त निधी 5 वर्षात आणलाय आणि कुणी जास्त निधी 20 वर्षात आणलाय. आणि 5 वर्षातला जर माझा निधी पुरला नाही तर मी 35 वर्षाचा हिशोब द्यायला तयार आहे. स्वतः काही करायचं नाही, दुसऱ्याला काही करून द्यायचं नाही. एखादं काम होत असेल तर त्या कामाचं आडवं पडायचं आणि नुसत्या टिंगल टवाळ्या करून किंवा नुसता कुठला तरी डायलॉग मारून मतदारसंघाचा विकास होणार नाही हे यांना कुणीतरी समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. आबा असताना राजकारणातली संधी, म्हणजे अजित पवारांनी आबा सहकारी होते, मग आबांच्यामुळे त्यांची राजकीय संधी हिरावली गेली असेल, मग त्या गोष्टीचा बदला तुम्हाला पराभूत करून घ्यायचा आहे का असं वाटतंय का? आता एक गोष्ट अशी आहे, आबा अत्यंत सर्वसामान्य पार्श्वभूमीतून दीर्घकालीन गृहमंत्री ते उपमुख्यमंत्री पदापर्यंत आबा गेले. मतदारसंघातल्या लोकांनी आबांना मोठं केलं, आबांना अनेक अडचणी आबांच्या वरती असताना सुद्धा मतदारसंघातल्या लोकांनी निवडणुका तारल्या. किंबहुना मी असंही म्हणेन की प्रदेशाध्यक्ष असताना शेवटचे 2 दिवस आबा प्रचाराला आले ते पण अडचणीत आहे समजल्यानंतर, पण तरीसुद्धा प्रचाराची धुरा संपूर्ण हातामध्ये घेत लोक काम करत होते आणि लोकांनी आबांना निवडून आणण्याचं काम आत्तापर्यंत सातत्याने केलं. आता यामध्ये एक गोष्ट लक्षामध्ये घेण्यासारखी आहे की तशी जर भावना आबा गेल्यानंतर त्यांची इतक्या वर्षानंतर असेल की माझा पराभव फक्त आबांच्यामुळे कुठेतरी संधी कोणाची तरी दवडली गेली म्हणून, तर मग सुसंस्कृत राजकारणाचा वारसा जो आपण चालवतोय महाराष्ट्रामध्ये त्याला कुठेतरी खो घालण्याचं काम या विचाराच्या माध्यमातून होतंय की काय असं वाटायला लागलेलं आहे. आबांच्या पश्चात आता पक्ष स्प्लिट झाला. पक्ष स्प्लिट झाल्यानंतर आम्ही पवारसाहेबांबरोबर राहण्याची भूमिका घेतली कारण आबांसाठी पवारसाहेबांनी काय केलेलं आहे याची जाणीव आम्हाला होती आणि आज पवारसाहेबांना गरज आहे तर आपण त्यांच्याबरोबर उभं पाहिजे. हा निर्णय आम्ही 2 तारखेलाच घेतला होता. 2 जुलैला दुपारी 6 वाजता संध्याकाळी शपथविधी झाला, 9 वाजता आम्ही निर्णय घेतला आणि 3 तारखेला सकाळी चव्हाण साहेबांच्या समाधीवरती आम्ही मतदारसंघातले 2000 कार्यकर्ते घेऊन गेलो होतो. आता भूमिका त्यावेळेसच घेतली होती कारण आम्ही कृतज्ञ आहे. आता कदाचित जर मी भूमिका दादांच्या कडे जाण्याची घेतली असती तर दादांनी कालचं स्टेटमेंट केलं असतं का हा प्रश्न सुद्धा मला पडलेला आहे. किंबहुना जर तिकडे गेलो असतो तर याच भावनेतून मला काय वागणूक मिळणार होती किंवा दिली असते हा सुद्धा प्रश्न केसानगळा कापला मला त्या ठिकाणी पडलेला आहे. त्यामुळं अशा काही गोष्टींमध्ये तथ्य नाही. आबांनी गृहमंत्रीपद पारदर्शकपणाने चालवलं होतं. जर म्हणजे आबांनी त्यावेळेस लोकसभेच्या नंतर विधानसभेच्या पूर्व काही मुलाखती दिल्या होत्या, त्यामध्ये आबासुद्धा बोललेले आहेत की ज्या खात्यामध्ये इतका खर्च झालेला नाही त्या खात्यामध्ये इतका मोठा भ्रष्टाचार होऊ कसा शकतो, हे स्वतः आबांच्या तोंडाने बोललेले आहेत. आता एखाद्या भ्रष्टाचाराच्या बाबत जर खुलासा व्हावा असं वाटत असेल, त्यात बिनकामाची बदनामी होऊ नये असं वाटत असेल तर सर्वानुमतेच ती सही आबांनी केलेली असावी. त्यामुळं एक गोष्ट निश्चित आहे की आबा स्वच्छ होते, पारदर्शक होते आणि कालच्या स्टेटमेंटमुळे आबा ते स्वच्छ होते हे अधिक अधोरेखित झालेलं आहे. एक अजित पवारांच्याच आरोपासंदर्भात बोलतो, काल त्यांनी बोलता बोलता म्हटलं की तुम्ही आमच्या बारामतीचा विकास बघा आणि 35 वर्ष सत्ता तुमच्याकडे दिली इथं आणि सुतगिरण चालवता आली नाही, ती बंद पडली, हा आरोप पण अजित पवारांनी केला, त्याबद्दल काय सांगाल? आता मतदारसंघाची परिस्थिती वेगळी होती. 1990ला ज्यावेळेस आबा मतदारसंघातले आमदार झाले त्याच्या आधी दिनकराबा होते. दिनकराबा त्याच्यापूर्वी 10-15 वर्ष आमदार होते. एक गोष्ट लक्षामध्ये घेण्याची आवश्यकता आहे की दुष्काळाची परिस्थिती फार मोठी होती. दुष्काळाच्या तालुक्यांमध्ये अग्रगण्य ठिकाणी तासगाव कोटमंका तालुके यायचे. आता हा दुष्काळ पुसला गेला पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पाणी कुठून आणू शकतो तर पाणी फक्त कृष्णीचं आणणं शक्य होतं, इतर कुठलंही पाणी आणणं शक्य नव्हतं. महिषा योजना कवटेमंका तालुक्यात होती,
आबांनी तासगाव तालुक्यात टेम्पू अर्पळ विसापूर पुंदी ताकारी यशस्वीपणे राबवली, म्हैशा यशस्वीपणाने राबवली, कवटेमंका तालुक्यात म्हैशा राबवली, ढालगाव पूर्व भागातली 13 गावं ही टेम्पू योजनेमध्ये अधिकृतरित्या समाविष्ट करून त्या काळामध्ये आबांनी काम चालू केलं. आबांच्या पश्चात आबा निघून गेल्यानंतर जे राहिलेलं काम होतं ते काम आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न केला आणि 8 टीएमसी पाण्यासाठी तत्वता मान्यता जयंत पटेल साहेबांनी भांडून घेतली आणि त्याच्यानंतर आम्हाला त्याच्यासाठी आमरण उपोषण करावं लागलं. कारण तत्वता मान्यता मिळाल्यानंतर प्रस्तावाला अंतिम मान्यता देण्यासाठी 1.5 वर्षाचा काळ लोटला. आता आम्ही ज्या दिवशी आमरण उपोषणाला बसलो त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच शासनाला निर्णय घ्यावा लागला आणि शासनानं 6 विधानसभा मतदारसंघातलं 8 टीएमसी पाणी आरक्षित केलं, त्यामधलं 1.5 टीएमसी पाणी हे तासगाव कवटेमंकळ मतदारसंघाला मिळालं. आता तसं असताना आपण सर्वांनी या गोष्टीवरती अभ्यास करणं आवश्यक आहे की माझ्या मतदारसंघातली आव्हानं वेगळी होती. आबांनी ती सगळी आव्हानं असताना वेगवेगळ्या सुविधा निर्माण केल्या. ITI कॉलेज असतील, पॉलिटेक्निक असतील किंवा आबा असताना बरेच इन्फ्रास्ट्रक्चर मतदारसंघामध्ये उभा राहिलेले आहेत. दुष्काळ पुसण्याचं काम आबांच्या माध्यमातून झालं आणि आबांनी ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे भागातल्या लोकांच्या राहण्याच्या स्तरामध्ये सुद्धा परतच्या काळामध्ये बदल झाला हे निदर्शनास आलेलं आहे. विजय अण्णा सगरे महाकाली कारखान्याचे माजी चेअरमन त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की ऊसाचं गाळप कशा पद्धतीनं वाढलेलं आहे. 10 लाख टनापेक्षाचं जास्त गाळप त्या काळामध्ये 2009 ते 2014 या काळामध्ये वाढलं. आता हे गाळप वाढतंय म्हणजे लोकांचं उत्पन्न वाढतंय. आता उत्पन्न वाढत असेल तर लोकांचं जीवनमान वाढतंय. ह्या हा सगळा विकासाचा स्रोत असतो. पूर्वी लोक आमच्याकडे बॅरलमध्ये औषध कालवायचे आणि पाठीवरती पंप घेऊन द्राक्ष बागांमध्ये मारायचे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्यामध्ये बदल येत गेला. आता कुबोटोचे ट्रॅक्टर्स आले, कुबोटोचे ट्रॅक्टर्स आता औषधं मारतात. भविष्यात त्याही वेगळ्या पद्धतीनं अजून लोक जर आर्थिक सक्षम झाले तर अजून वेगवेगळ्या पद्धती लोक अवलंबतील. तर मग तिथले पवारसाहेब त्या मतदारसंघाचं नेतृत्व करत होते. पवारसाहेब मुख्यमंत्री म्हणून त्या मतदारसंघाचं नेतृत्व करत होते आणि त्याच्यानंतर अजितदादांना संधी त्या मतदारसंघामध्ये मिळाली. तर मग दीर्घकालीन पवारसाहेबांचा मुख्यमंत्रीपदाचा काळ साहेबांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात विकास केला. त्याच्यानंतर दादा सातत्याने सत्तेत असलेले घटक होते त्यामुळे तिथं विकास वेगळ्या पद्धतीने होऊ शकला. उद्याच्या काळामध्ये आम्ही काही गोष्टींवरती मात केलेली आहे. आता या पुढच्या काळामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी नवीन करणार आहे, बऱ्याच गोष्टी ताकदीनं करणार आहे आणि तासगाव कोटे मंकाळ मतदारसंघ हा 12 मतीप्रमाणेच अधिकचा विकसित असेल असा मला विश्वास आहे. तुमचे प्रतिस्पर्धी तुम्हाला म्हटले की बाळा तू अजून लहान आहेस, तुमच्या उपरोधानं तुमच्यावर टीका केली आणि तुमच्या उपोषणाची खिल्ली उडवली, काय सांगाल? आता एक विषय असा आहे, अगदी अर्ज भरायच्या आदल्या दिवशीपर्यंत यांचे चिरंजीव अर्ज भरणार होते. आता मी बाळा आहे, मी लहान होतो, तर यांच्या बाळाने अर्ज माघारी का घेतला किंवा पक्षाने यांना उमेदवारी बदल का करावा करायला लावला याचं उत्तर लोक 20 तारखेला 23 तारखेला. तुम्हाला असं म्हणायचं बाळाच्या भीतीने? बाळाच्या भीतीनेच अर्ज भरायला लावला. त्यामुळे याचं उत्तर सर्वसामान्य लोक देतील. ते मला बाळ म्हणले म्हणून मी त्यांच्यापेक्षा लहान आहे का तर 100% लहान आहे. तर मग मला ते बाळ म्हणले म्हणून मला काही वाईट वाटलेलं नाही आहे. पण मी काम केलेलं आहे, काम करू शकतोय हा विश्वास मतदारसंघातल्या लोकांना ते निर्णय घेतील. काल त्यांनी तुमच्या उपोषणाची पण खिल्ली उडवली, तुम्ही जेवण खाऊन उपोषणाला आला म्हटलं. आता एक विषय असा आहे की सातत्यानं टिंगल टवाळे आणि कुणाचे तरी मापं काढणं हा कदाचित त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे असं त्यांना वाटायला लागलेलं आहे. आबा ज्यावेळेस पाणी आणायचा प्रयत्न आबांनी केला, पाईप्स टाकल्या, या पाईपीतनं उंदरं खेळतील असं ते बोलले. परत पाईपचं काम पूर्ण झालं, धोत्रे वर करा, आबांनी पाणी आणलं असं खिल्ली उडवली. ज्यावेळेस पाणी आलं त्यावेळेस मात्र नारळ घेऊन उद्घाटनाला पाणी पुजायला ही लोकं आली. MIDCच्या बाबतीत सुद्धा अशीच आबांची खिल्ली उडवली. आज MIDC पूर्ण झाले तर MIDCच्या बाबतीत सुद्धा खिल्ली उडवण्याचं काम हे लोक करतात. आता यांनी माझी खिल्ली उडवली की मी जेवण करून
आमरण उपोषणाला आलो. मुळात मी त्या दिवशी आजारी होतो. आमचं उपोषण चालू 10 वाजता झालं. आम्ही सगळेजण 10 तिथं गेलो. माझं साधारण 1.5 दिवसाचं उपोषण झालं. पण याचा दाखला देत असताना मला काही जुने लोक सांगतात की यांनी पूर्वी 8 दिवसाचं का 9 दिवसाचं काहीतरी उपोषण केलं होतं आणि ती मागणी मान्य झाली म्हणून 9व्या दिवशी डॉल्बीवर नाचले होते. आता 9 दिवस आमरण उपोषण केलेला माणूस 9व्या दिवशी डॉल्बीवर नाचू शकतो का? आणि हे जुनं आहे. आता मला त्यामध्ये फारसं जायचं नाही आहे. कोण आवरायला कुठं जायचं आणि कुठं जेवायचं आणि कोण दुधाच्या ग्लासमधनं दूध प्यायचं वगैरे या गोष्टीत मला जायचं नाही, कारण त्या पातळीवरती मी जाणार नाही. पण कोरोनाच्या काळामध्ये लोकांना खायला मिळत नव्हतं. अशा काळामध्ये हे खारे खोबरं खाऊन दंड बैठका मारत बसले होते. लोकांच्या सेवेसाठी लोकांच्यात उतरले नव्हते. त्यांना माझ्या जेवणावरती असेल किंवा त्यांना माझ्या बाबतीत बोलायचा नैतिक अधिकार किती आहे? कोरोनाच्या काळात सुद्धा मी किती उदाहरणं देऊ शकतो? यांनी एक दवाखाना काढला. त्या दवाखान्यामध्ये ॲडव्हान्स घेतल्याशिवाय लोकांना एंट्री दिली जात नव्हती. अनेक लोक तिथं दगावले तर पैसे घेतल्याशिवाय नातेवाईकांना तिथून सोडलं जात नव्हतं. अशा पद्धतीचा प्रकार यांच्या आणि यांच्या काही लोकांकडून झालेला आहे. त्याच आम्ही ज्यावेळेस गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल चालवलं, अजितदादाच त्यावेळेस DCM होते. दादांचा थोडासा आशीर्वाद आम्ही घेतला. 30 बेड वाढवले आणि 30 बेड वाढवल्यानंतर पुन्हा कोरोनाच्या काळानंतर आम्ही उपजिल्हा रुग्णालय तासगावला मंजूर करून घेतलं. कवटे मंकाला 50 बेडचं वाढीव हॉस्पिटल नवीन वाढवून घेतलं. ही शाश्वत कामं आम्ही केलेली आहेत. त्यामुळं कुणीतरी दुसऱ्यांनी केलेली कामं आम्ही केली म्हणून सांगायचा हा स्वभाव त्यांचा आहे. त्यामुळं मला त्यांच्यावरती फार न बोलण्यात स्वारस्य आहे. 35 वर्ष तुमच्याकडे सत्ता राहिली, तुम्हाला रोजगार निर्माण करता आला नाही किंवा विकास निर्माण करता आला नाही, त्यांचा कालचा आरोप होता. एक अभ्यास जर मतदारसंघाचा करायचं म्हणलं तर मतदारसंघामध्ये पूर्वी तासगाव, कवटेमंका, जत, सांगोला, खानापूर, आटपाडी हा एका पटडीतला भाग म्हणून ओळखला जायचा. आव्हानं वेगळी होती, अडचणी वेगळ्या होत्या. 1997ला आबांनी MIDCचा प्रस्ताव ठेवला. त्याच्यानंतर MIDCचा प्रस्ताव ठेवल्यानंतर अनेक लोकांना याच लोकांनी उठवून बसवलं. अनेक लोकांना याच लोकांनी सांगितलं की या माळावरनं कॅनल जाणार आहे, तिथं शेती चांगली होऊ शकते, आबा तुमच्या जमिनी खायला लागलेले आहेत. आता 2015 त्या माळावरती कुठल्याही पद्धतीने कॅनल जाऊ शकत नाहीत हे लोकांच्या लक्षामध्ये आलं. 15 नंतर लोकांच्या नंतर आबा गेल्यानंतर लोकांच्या लक्षामध्ये आलं की MIDC या मतदारसंघाला का गरजेचे आहे. आता 1997 आबा प्रयत्न करत होते. त्या काळामध्ये अनेक लोक मतदारसंघातले साक्षीदार आहेत. सिस्का LED असेल, रिलायन्स असेल, टाटा असेल, यांचं एकत्रितपणाने या कंपन्या मतदारसंघामध्ये आणायचा निर्णय आबांनी घेतला होता. हजारो मुलं कामाला लागली होती. आज ती सिस्का LED ची कंपनी शिरवळला आहे. साधारण 3000 मुलं तिथं कामाला जातात. त्याच कंपनीला जर आम्ही इथं जागा देऊ शकलो असतो तर मतदारसंघातली किती मुलं कामाला लागली असती. यांनी लोक आडवी घातली, आबांच्या विरोधात यांनी घोषणा द्यायला लोकांना भाग पाडलं आणि आता आबांचं चुकलं अशा पद्धतीचा आव आणण्याचा हे प्रयत्न करतात. MIDC पूर्ण झाली पाहिजे ही भूमिका आबांची होती म्हणून मी MIDC पूर्ण मंजूर करण्यासाठी प्रयत्न केला. मोजण्या करताना यांनी काही लोकांना फोन करून पाठवलं. अधिकारी ऐकेनात म्हणल्यानंतर हातात रॉकेलच्या कॅन घेऊन पाठवलं की अधिकारी ऐकत नसतील तर आम्ही स्वतःला पेटवून घेऊ. मतदारसंघामध्ये फक्त कोणाला तरी श्रेय मिळेल म्हणून कामं बंद पाडायची हे करत असताना त्यांनी एक लक्षामध्ये घेतलं पाहिजे की मतदारसंघातली हजारो पोरं बेरोजगार ठेवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं आणि हे पाप त्यांना येणाऱ्या काळात ही तरुण पिढी निश्चितपणे फेडायला लागेल. तालुक्यातली बेरोजगार ही पाप त्यांचं आहे तुमचं मत? आता विषय असा आहे, द्राक्षाच्या माध्यमातून एकतर चांगल्या प्रमाणात तिथल्या तरुणाला काम देण्याचा प्रयत्न पाणी देऊन आबांनी केला. कोल्ड स्टोरेजेस आदरणीय पवारसाहेब कृषी मंत्री असताना अनुदान आलं. प्रभावीपणाने ते मतदारसंघात राबवून काही तरुणांना पुढं करून आज तुम्ही जर बघितलं तर अगदी कुमट्या फाट्याच्या पलीकडे सुद्धा कोल्ड स्टोरेज गेलेले आहेत. आता कोल्ड स्टोरेजची संख्या वाढलेली आहे. त्या माध्यमातून सुद्धा रोजगार देण्याचा प्रयत्न आबांनी केला. आता MIDC यांनी होऊनच दिले नाही तर मग तिथं चांगल्या कंपन्या येणार कशा? तिथं कुठल्या कंपन्या आबा आणण्याचा प्रयत्न करत होते हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं. त्या जर कंपन्या आल्या असत्या तर हे ते बोलू शकले असते का? आणि अडवलं तर ह्यांनीच, पण आता प्रश्नसुद्धा हेच लोक विचारतात. म्हणजे MIDC मध्ये आडवे पडले, रिंगरोडमध्ये आडवे पडले,
आबा अंजनीला शनिवारी यायचे, रविवारी आबा सांगायचे की बुधवारी पाणी सुटणार आहे, तरी मंगळवारी आंदोलनाला बसायचे पाणी सुटलं पाहिजे म्हणून, आणि बुधवारी माझ्या आंदोलनामुळे पाणी आलं म्हणून ऊर बडवायचे. हे काकांची जी जुनी पद्धत आहे, पूर्वी लोकांना फसवता येत असतं, सर्वसामान्य माणसाला फार काळ फसवता येत नाही, थोडा काळ फसवता येऊ शकतं, हे त्यांच्या कदामध्ये कदाचित लक्षामध्ये येत नाही, आणि आता ते लोकांच्या लक्षामध्ये आलेलं आहे म्हणून लोकसभेला लोकांनी उत्तर दिलं, विधानसभेलाही देतील. तुम्ही नम्रतेचं सोंग करता, नौटंकी करता असा तुमचा आरोप होतो, काय सांगा? आता त्यांनी किमान सोंग करावं अशी माझी इच्छा आहे. आता नम्रतेचं सोंग त्यांनी किमान करण्याचा प्रयत्न करावा, मतदारसंघातल्या लोकांना वेटीस धरायचं. लोकसभेला, लोकसभेची निवडणूक लागली, फार मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता, पाणी जतला चालू होतं, आणि यांनी लोकांना पाणी न देण्याची भूमिका घेतली, कारण प्रत्येकानं माझ्याकडे येऊन पाणी मागितलं पाहिजे, मी मताच्या माध्यमातून त्यांना बांधून घेऊ शकेन, या भावनेतनं यांनी अनेक वस्त्यांना, अनेक मळ्यांना पाणी न देण्याची भूमिका घेतली. आता ही वृत्ती, माझ्या अशा वृत्तीची लोकं माझ्यावरती विनम्रतेचं सोंग करतोय म्हणून जर आरोप करत असतील, तर त्यामध्ये किती तथ्य असतील, किती तथ्य असेल हे आपण तपासू शकतो. एकदम नम्र वाटणारे रोहित पाटील परवा एकदम गुंडगिरी मोडून काढायची भाषा करत होते, हा आत्मविश्वास किंवा हा आक्रमकपणा तुमच्यात कसा आला? आता नम्र माणसं गुंडगिरी मोडून काढू शकत नाहीत असं समजण्याची आवश्यकता नाही. इतिहासाने अनेक लोकांच्या बाबतीतचे दाखले दिलेले आहेत. महात्मा गांधी शांत होते, पण महात्मा गांधींनी इंग्रजांना झुकवलं. नागनाथांना जी डी बापू लाड म्हणजे तेही शांत होते, नम्र होते, पण त्यांनी इंग्रजांना झुकवण्याचं काम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना मुघलांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी स्वराज्य घडवायचं होतं म्हणून हातामध्ये तलवार घ्यावी लागली होती, रयतेचं रक्षण करण्यासाठी ती भूमिका त्या काळामध्ये ते घेऊ शकले. आज घडीला मी काही तलवार घेऊन जाऊ शकत नाही, पण यांची गुंडगिरी कायद्याच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून मी 100% मोडून काढल्याशिवाय प्रश्नसुद्धा बसणार नाही. लोकांच्या वेगवेगळ्या माध्यमातनं लोकांना त्रास द्यायचा, लोकांची अडवणूक करायची. आता तासगावच्या सातबाऱ्याच्या बाबतीत मी काही बोलणार नाही, लोकच बोलतायत, मला लोकांच्याकडून बरेच माहिती मिळते, त्यामुळे मला त्या विषयावर काय बोलतात. लोक बोलतायत की आबा गृहमंत्री होते, पण आबांनी कधी तासगावच्या शेजारी पाजारी सुद्धा कोणाला दाबून इंचभर जमीन घ्यायचा प्रयत्न कधी केला नाही. पण ज्यांनी ज्या लोकांनी ज्या नेतृत्वाला मोठं केलं, त्या नेतृत्वानं मात्र लोकांनाच दाबत लोकांच्या जमिनी हडप करण्याचा प्रयत्न केला असं लोक बोलतायत, मला माहीत नाही. आणि अनेक उदाहरणं, अनेक पुरावे त्या बाबतीतचे लोकांनाच आपल्या रोज डोळ्यासमोर बघायला मिळतात, त्यामुळे ते काही नवंसुद्धा नाही. त्यामुळं अशा पद्धतीनं जर एखादी व्यक्ती वागत असेल, आता लोकसभेला त्यांना नाकारण्याचं कारणच हे, निष्क्रिय पद्धतीनं काम झालं. तासगाव तालुक्यातल्या, कवठेमंका तालुक्यातल्या लोकांचा एकही प्रश्न वरती मांडला गेलेला नाही आहे. मला आजच खासदारांकडून एक माहिती मिळाली की गेल्या 10 वर्षात महिषा योजनेसाठी, टेंबू योजनेसाठी प्रतीकदादा पाटील खासदार असताना जे 1,012 कोटी रुपये मंजूर झाले होते, तेच त्याचा शेवटचा 200 कोटीचा टप्पासुद्धा राज्य सरकारने आणि यांनी पाठपुरावा न केल्यामुळे मिळालेले नाही आहेत. आणि मागच्या 10 वर्षामध्ये टेंबू आणि महिषा योजनेसाठी एकही रुपया हे आणू शकलेले नाही आहेत, हे यांचं निष्क्रियपणाचा दुसरा कळसा हे मला आजच कळलं. आणि जर्मन कंपनीनं, ADB एशियन डेव्हलपमेंट बँकनं आणि इंटरनॅशनल बँकने सोलारचा प्रोजेक्ट भारताला दिला, तो इंडियन गव्हर्नमेंटने महिषासारख्या योजनेवरती लावायचा ठरवला, आता तो सुद्धा जर मी आणला म्हणत असतील तर किती मोठं दुर्दैव आहे. सर्वसामान्य लोकांना थोडा वेळ फसवता येतं, फार वेळ फसवता येत नाही, कुणीतरी पुन्हा एकदा. कालच त्यांनी सांगितलं की टेंबू आणि महिषाचा निधी मी आणला या योजनांसाठी पाणी, मग ते खोटं बोलतायत का? आता मला जे दाखले आज मिळालेले आहेत, मला जी माहिती आज मिळालेली आहे, आणि खासदारांसारखी संविधानिक मोठ्या पदावरती काम करणारी व्यक्ती जर ही माहिती उघड सभेत देत असेल, तर ते बोलतायत त्यात निश्चितपणाने तथ्य नाही आहे. आता ते जर म्हणत असतील टेंबू महेश, आता गडकरी साहेबांनी प्लॅनप्रमाणे केलेले रस्तेसुद्धा जर ते मी केलेत म्हणून सांगत असतील, तर दुर्दैव आहे की जी व्यक्ती खासदार निधीसुद्धा पूर्ण खर्च करू शकत नाही, महाराष्ट्रातल्या टॉप 10 नापास खासदारांमध्ये ज्या व्यक्तीचं नाव येतं आहे,
त्या व्यक्तीनं हायवेचं जाळं माझ्यामुळं पसरलंय असं सांगणं कुठेतरी चुकीचं आहे. आतामुळं मतदारसंघात काम कोण करतं आहे कोण नाही करत याचा दाखला सर्वसामान्य लोक 23 तारखेला देतील. तुम्हाला एक तुम्हाला विरोधक प्रभाकर पाटील आवडले असते का संजय पाटील आवडले? मी विरोधक स्वतःला समजतो. माझ्या रोजच्या कॅपॅसिटीमध्ये वाढ झाली पाहिजे. मी आज जर 500 लोकांना भेटत असेल तर मी 1000 लोकांना भेटलं पाहिजे. मी आज जर 12-16 तास काम करत असेल तर माझा 18 तास काम करायची इच्छा आहे. त्यामुळं या मानसिकतेतनं मी स्वतःलाच विरोधक समजतो. मी या दोघांनाही विरोधक समजत नाही. मग अशी बोलता बोलता आपला सुतगिरणीचा मुद्दा राहिला. तुम्हाला सुतगिरणी चालवता आली नसते त्यांचा आरोप आहे. किंवा 35 वर्षात तुम्हाला रोजगार निर्माण करता आले नाहीत. तुमच्याकडे सत्ता आहे आणि आमच्याकडे सत्ता नाही असं त्यांचं मत आहे. काय सांगाल? नाही, आता यामध्ये एक विषय असा आहे की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आव्हानं वेगळी होती. त्या आव्हानांवरती आम्ही काम करत होतो आणि त्यामुळे ती दिरंगाई निर्माण झाली. आता एक गोष्ट अशी आहे की हे जर आमच्यावरती आरोप करत असतील, मी रोजगार निर्मितीसाठी भविष्यामध्ये काय करणार आहे, MIDC आम्ही मंजूर केलेली आहे, त्यामध्ये चांगल्या कंपन्या आणणार आहे, हे मी माझं उत्तर आपल्याला दिलेलं आहे. पण आता समोर इतकी उदात्त हेतू असलेले लोक आपल्यावरती आरोप करत आहेत हे बघून मलासुद्धा कधी कधी वाईट वाटतं की ज्या लोकांनी दोन्ही कारखाने मोडीत काढले, ज्या लोकांनी अनेक सहकारी संस्थांमध्ये खो घालण्याचा प्रयत्न केला. आता मला ते जे सहकारी संस्था संघ चालवत होते त्या संघाचं नाव इथं घ्यायचं नाही, कारण संघाशी आत्मीयता जोडलेली अनेक लोक आमच्या मतदारसंघात राहत आहेत. पण तो संघसुद्धा मोडून काढण्याचं काम त्यांनी केलं. आता हे सगळं करत असताना पवारसाहेब कृषी मंत्री असताना 2 वायनरीज तासगाव तालुक्यामध्ये दिल्या गेल्या. आता मला काल त्यांच्यातल्या कोणीतरी माझ्यावरती आरोप केला की बाजार समितीचा दुसरा मजला चढवता आला, मुलांनाच आरोप केला, दुसरा मजला चढवता आला नाही. मला त्यांना सांगायचं आहे त्यांना फारसा इतिहास माहीत नाही असं दिसतंय. पवारसाहेब कृषी मंत्री असताना 2 वायनरीजसाठी अनुदान दिलं गेलं. त्यातली 1 वायनरी अजून चालू आहे, चांगल्या पद्धतीनं चालते. वायनरीला त्या चांगल्या प्रमाणात भाडंसुद्धा मिळतं, कामसुद्धा चालू आहे. आणि दुसरी जी वायनरी ज्या व्यक्तीला दिली गेली होती त्या व्यक्तीनं वायनरी न उभा करता तिथलं अनुदान घेतलेलं आहे असं मी नाही कागदपत्र म्हणतात. त्यामुळं मला दुसरा मजला चढवता येतोय का नाही यापेक्षा त्या अनुदानाचं काय झालंय ह्याचं उत्तर देणं आवश्यक आहे. राहिला प्रश्न बाजार समितीचा, तर बाजार समितीच्या बाबतीमध्ये जे काम थांबण्याचं कारण होतं त्या कामात थांबण्याच्या बाबतीचं आमचं निरसन झालेलं आहे. लवकरच आमच्या बॉडीने निर्णय घेतलेला आहे की तेही काम आम्ही हायकोर्टातनं ऑर्डर घेऊन चालू करतोय. दुसरी गोष्ट, तिथंच आम्ही जनावरांचा बाजारसुद्धा चालू करतोय आणि द्राक्षाचे सौदे चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण 96 साली बेदाण्याचे सौदे चालू झाल्यानंतर बेदाण्याच्या मध्ये किती आमूलाग्र बदल झाला हे आमच्या डोळ्यांना आम्ही बघितलेलं आहे. आणि आज द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला न्याय द्यायचा असेल तर द्राक्षाचे सौदे चालू करणे गरजेचं आहे. आता सुतगिरणीचा जो विषय आहे, सुतगिरणीचा एक तरी मूळ मुद्दा असा आहे की जो कापूस असतो तो कापूस आपल्या भागात रॉ मटेरियल म्हणून मिळत नाही, तो आम्हाला विदर्भातनं आणावा लागतो, मराठवाड्यातून आणावा लागतो. गेले अनेक वर्ष पावसाच्या परिस्थितीमुळे आवकसुद्धा कमी आहे आणि राज्य शासनाचं धोरणसुद्धा पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीत विदर्भाच्या बाबतीत वेगळं आहे. आता हे कदाचित किती उघड बोलता येईल मला माहीत नाही, पण इलेक्ट्रिसिटीचे युनिटवाईज तिकडे जे कन्सेशन दिलं जाते ते इकडे कन्सेशन दिलं जात नाही आणि अखंड पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकच सुतगिरण बंद आहे अशी परिस्थिती नाही आहे. आम्ही जी सुतगिरण बंद आहे ती सुतगिरण चालू करण्याचा प्रयत्न केला. मधल्या काळामध्ये 3-4 महिने आम्ही ती चालवली सुद्धा, पण जे लोक आमच्याबरोबर एकत्र येऊन चालवत होते रोज चालवताना त्यामध्ये लॉस बेअर जो करावा लागतो तो सुद्धा फार मोठ्या प्रमाणातला आहे. सुतगिरणीवरचं कर्ज त्या माध्यमातून वाढू शकतं असं त्यांनी आम्हाला सांगितलं, म्हणून आम्ही बँकेबरोबर चर्चा करून ते थांबवलं. त्यामुळं सुतगिरणीच्या बाबतीत ते जे आरोप करतात त्यामध्ये काही अर्थ नाही आहे, ते आरोप बिनबुडाचे आहेत. पण येणाऱ्या काळात ती सुतगिरण मी यशस्वीपणे चालवून सुद्धा दाखवणार आहे. राहिला प्रश्न बेरोजगारी आमच्यामुळे आल्या असं त्यांचं जे मत आहे, शेतीच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसायांच्या माध्यमातून आबांनी मतदारसंघामध्ये काय क्रांती घडवून दाखवलेली आहे हे आबांच्या कार्याचा दाखला जर आपण घेतला तर आपल्या लक्षामध्ये येतं.
त्यामुळं जे पाप MIDC थांबवून त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे ते पाप येत्या काळात नाहीस करत आम्ही MIDC उभी करणार आहे, यशस्वीपणे उभं करणार आहे, दाखवून देणार आहे. तुम्ही रिंग रोडचं श्रेय घेताय विनाकारण, तुमचं श्रेय नसताना तुम्ही लाटताय असं तो असा आरोप करतात. आता तासगाव शहरामध्ये एकतर एक रिंग रोड प्रस्तावित होता 2012 त्यावेळेस यांनी शेतकऱ्यांना उठवलं की शेतकऱ्यांच्या जमिनी जातायत, खोटं नाटं शेतकऱ्यांना सांगितलं, काही यांच्याच संबंधित शेतकऱ्यांना उठवून बसवलं, कोर्टात जायला लावलं, तो रिंग रोड बंद पाडला. 2012 2024 परतावा मिळू शकत नाही आणि लोकांच्या जमिनीवरती शिक्के पडलेले आहेत, ना त्यांना जमीन विक्री करता येते, ना खरेदी करता येते, ना त्या जमिनीवरती कर्ज काढता येतं. 10-12 वर्ष यांच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आता एक गोष्ट अशी आहे की त्यांनी PWDच्या माध्यमातून 80 कोटी रुपये तिथल्या ॲक्विजिशनसाठी मंजूर केले असं त्यांनी सांगितलं. ते पैसे पुरत नाहीत, शेतकऱ्यांची जी मागणी आहे त्या पद्धतीने ते पुरणार नाहीत. येत्या काळात आम्ही त्यावरतीसुद्धा मार्ग काढण्याचा निर्णय आम्ही म्हणून घेतलेला आहे, कारण शेतकऱ्यांना त्या कोड्यातून सोडवावं लागेल. पण हा रस्ता थोडासा अडचणीत आहे म्हटल्यावर आम्ही गडकरी साहेबांना मी 2021 पहिल्यांदा भेटून विनंती केली होती की तासगावला नवीन बायपासची गरज आहे आणि त्यांनी ती विनंती मान्य केली. डिझाईन आम्ही बनवल्या, प्रस्ताव बनवल्यानंतर थोडासा DG लेवलवरती प्रस्ताव, थोडासा सेक्रेटरी आणि फायनान्स सेक्रेटरी लेवलवरती फाईलला पुढं जायला उशीर झाला. सातत्याने आम्ही पाठपुरावा केला, अनेक वेळेला गडकरी साहेबांकडे गेलो, वेळोवेळी आम्ही ते लोकांच्या माध्यमातून कसं तरी पोचवण्याचा प्रयत्नही केला. आणि गडकरी साहेबांचे आबांचे संबंध काय आहेत, बरं मी काही रिंग रोड माझ्यासाठी मागत नव्हतो, लोकांसाठी मागत होतो. मी व्यापारी असोसिएशनचे मतदारसंघातलं शहरातलं मीटिंगसुद्धा घेतली होती, कारण मला सुरुवातीला वाटलं की पुन्हा ट्रॅफिक कमी झाल्यानंतर लोक आपल्याला जबाबदार धरतील की आता कस्टमर कोण थांबत नाही. पण लोकांचीच मागणी होती, कारण ट्रॅफिक जास्त झाल्यामुळे कस्टमरला थांबता येत नव्हतं, कोण थांबलं तर ट्रॅफिक पोलीस लगेच येऊन दंड मारायचा. आज तासगाव शहरात एंटर करताना बाहेर पडताना वेळ लागतोय, म्हणून बायपासची गरज होती. ही जी आम्ही विनंती केली होती ती विनंती गडकरी साहेबांनी मान्य केली. 173 कोटी रुपये मंजूर केले, 7 किलोमीटरचा रेडियस पकडला, 7 किलोमीटरचं डेव्हलपमेंट कॉस्ट पकडली. आता हे सगळं करत असताना गडकरी साहेबांनी स्वतः विट्यामध्ये सांगितलं की स्थानिक आमदारांनी यासाठी प्रयत्न केलेले आणि मी ते मंजूर करतोय. तर यांनी गडकरी साहेबांना खोटं पाडण्याचा प्रयत्न केला की ते चुकून बोलले. आता मी मतदारसंघामध्ये काम करताना आम्ही सातत्याने लोकांना सांगितलं की आम्ही गडकरी साहेबांकडे जातोय, लोकही बघतायत, सोशल मीडियावर बघतात, पेपरात बघतात, पाठपुरावा मी कुठल्या प्रश्नासाठी करतो हे लोक बघतात. आणि ते इतका मोठा मंत्री स्वतःच्या भाषणामध्ये ते सांगतायत की स्थानिक आमदार यासाठी प्रयत्न करतात, त्याच्यानंतर यांचे समर्थक त्यांनासुद्धा खोटं पाडण्याचा प्रयत्न करतात. आता ट्विटमध्ये संजय काकांना टॅग करण्यात आलं. आता त्या टॅग केल्यावरनं यांनी असा ग्रह करून घेतला की तो रिंग रोड म्हणजे आम्ही केला आहे. आता तो टॅग करण्यासाठी कुणी कुणाला किती फोन केले ह्याची जर दाखली मी दिले तर संबंधित व्यक्तीच्या दृष्टिकोनातून ते हिताचं नाही. आणि लोकांना फसवण्याचं काम हे जे सातत्यानं होतंय करतायत त्याला लोक उत्तर देतील असा विश्वास आहे. काही वर्षापूर्वी एका खोलीत कोण दगडफेक झाली, तुमची आई तुम्ही एका खोलीत होता, तसेच तुमच्यावर दगडफेक झाली. आत्ता पण निवडणुकीचं वातावरण आहे, अत्यंत संवेदनशील निवडणूक आहे. आपण अनेक वर्ष संघर्ष केला या मतदारसंघात, मी तासगावचं राजकारण नेहमी सेन्सिटिव्ह राहिलं. आता तुम्ही या सगळ्याला कसं फेस करताय? नाही, एक विषय असा आहे की लोकांनी अशा प्रवृत्तीला त्यावेळेसही थारा दिले नाही आणि या पुढच्या काळातही लोक थारा देणार नाही आहेत. आता काहीच हातात नाही राहिलं तर अशा पद्धतीचा काहीतरी प्रकार ते करणार असं लोक चर्चा करतात. पण आता लोक घाबरत नाहीत. पूर्वी लोकांची आर्थिक परिस्थिती नव्हती, कुणी ऐकून घ्यायचं किंवा कुणी सोसायचं असा एक प्रश्न असायचा. पण लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे, लोक सक्षम झालेले आहेत. कुणीतरी सांगलीवरून किंवा महाराष्ट्राच्या इतर भागातून पुण्यावरून वगैरे गुंड आणून तासगावातल्या लोकांना मारायचं, इतपत तासगावची लोकं कवट्याची लोकं दुबळे नाहीत हे लोकं यावेळेस दाखवून देतील. तुम्ही आता या विधानसभेला उमेदवारी करताय,
तुमचं या मतदारसंघाच्या विकासाचं व्हिजन काय, किंवा तुम्ही नेमकी उमेदवारी का करताय? मी मतदारसंघात गेल्या 5 वर्षामध्ये सगळ्या क्षेत्रांना अनुसरून काम करण्याचा प्रयत्न केला. रोजगारासाठी MIDC, महिला सबलीकरणासाठी महिला बचत गट आणि महिलांना वेगवेगळ्या पातळीवरती प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. तरुण शेतकऱ्यांसाठी शेती आणि शेतीपूरक व्यवसायांच्या बाबतीत आम्ही चांगलं काम मतदारसंघामध्ये करू शकलो. स्किल डेव्हलपमेंटच्या संदर्भात आम्ही चांगलं काम करू शकलो. त्यामुळे MIDCच्या बाबतीत येत्या काळामध्ये चांगल्या कंपन्या आणणं हे माझ्या पुढचं आव्हान असणार आहे. दुसरी गोष्ट, मतदारसंघामध्ये आम्ही नोकरी महोत्सव घेतला. अनेक मुलांना पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी काम मिळालं, पण लँग्वेज बॅरियरमुळे, इंग्लिश येत नसल्यामुळे अनेक ठिकाणी पगार कमी मिळाला आणि नोकऱ्याही फार काळ करता आला नाही. प्रोनिक्स नावाचे एक इन्स्टिट्यूट आहे, ती इन्स्टिट्यूट आमच्याबरोबर काम करते, आम्ही त्यांच्याशी संलग्न झालेलो आहे. त्यामुळे लँग्वेज लॅब सेंटर असा एक कॉन्सेप्ट आम्ही मतदारसंघामध्ये आणायचं ठरवलेलं आहे, जेणेकरून इंग्लिश, जर्मन आणि स्पॅनिश हे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मोफत शिकवण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. त्याचं मॉडेलसुद्धा आमचं ठरलेलं आहे. पुढच्या 5 वर्षात ते माझं प्रमुख टार्गेट असणार आहे. तिसरी गोष्ट शेती आणि शेतीपूरकच्या बाबतीत असणार आहे. द्राक्षाच्या बाबतीत बाजार समितीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय. मतदारसंघामध्ये काडी परीक्षण, माती परीक्षणासाठी एक लॅब आवश्यक होती. गेल्या 6 महिन्यापूर्वी बाजार समितीच्या माध्यमातून आम्ही तिथं 5 कोटी मंजूर केलेले आहेत. लवकरच त्या लॅबचं कामसुद्धा चालू होतं आहे. त्यामुळं द्राक्षासाठी, ऊसासाठी आम्ही जनजागृतीचं काम करणार आहे. पण त्याचबरोबर शेतीपूरक व्यवसायासाठी प्रोनिक्सच्या माध्यमातून डेअरी, पोल्ट्री, हॉर्टिकल्चर आणि फ्लोरिकल्चरवरती आम्ही काम चालू करतोय, जेणेकरून तरुण शेतकऱ्यांना आम्ही प्रोत्साहन देऊ शकणार आहे. मी दुसरा एक विषय हातामध्ये घेतलेला आहे की शेतकऱ्यांची होणारी फसवणूक या बाबतीत सुद्धा आम्ही विषय हातामध्ये घेतलेला आहे. खूप संवेदनशील मुद्दा. दरवर्षी कोट्यवधी रुपयाची फसवणूक. एखादं उदाहरण माझ्या मतदारसंघामध्ये सांगायचं झालं तर मनेराजुरी गाव, त्या गावामध्ये एकाच गावामध्ये कोट्यवधी रुपयांची फसवणूक होऊ शकते. येळावी गावामध्ये 5,000 एकर द्राक्ष आहेत, अनेक लोकांची फसवणूक होते. तर आम्ही त्याबाबतीतचं सुद्धा एक मॉडेल बाजार समितीच्या माध्यमातूनही तयार केलेलं आहे. मी काही दिवसांपूर्वी प्रशासन, बाजार समिती आणि शासन अशा सर्व घटकांचा संगम घालत यावरती एक मॉडेल करण्याचा प्रयत्न आणि विनंती कलेक्टर साहेबांना आणि SP साहेबांना सुद्धा केलेली आहे. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत ती बैठक पार पडलेली आहे. लवकरच त्यावरती सुद्धा आम्ही तोडगा काढतोय. आता शाळांच्या बाबतीत मतदारसंघातल्या शाळांना मॉडेल स्कूलच्या योजनेच्या माध्यमातून साधारण 45 पेक्षा जास्त शाळांना आम्ही कोट्यावधीपेक्षा जास्त, 1-1 कोटीपेक्षा जास्त निधी दिलेला आहे. आणि जे त्या मॉडेल स्कूलच्या कॉन्सेप्टमध्ये बसत नव्हतं, मग त्यामध्ये वॉल कंपाऊंड असेल, डिजिटल्स असतील, तर ते वॉल कंपाऊंड आणि डिजिटल्स हे आम्ही आमदार फंडातून आणि CSR फंडातून अनेक कंपन्यांच्या देण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळं ग्रामीण भागातल्या शाळा चांगल्या झाल्या पाहिजेत हा सुद्धा एक दृष्टिकोन ठेवून आम्ही काम करतोय. जिल्हा परिषदेच्या शाळांचा पट वाढतोय. मला तुम्हाला अभिमानानं सांगायचं आहे की वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये जिल्ह्यामध्ये तासगाव तालुक्यात आणि कवठे मंकाळ तालुक्यात 1 नंबरला माझा मतदारसंघ आहे. त्यामुळं त्याचा अभिमान मला निश्चितपणानं आहे. शिक्षकांच्या मनोधैर्यावरती सुद्धा आम्ही येत्या 5 वर्षामध्ये काम करणार आहे. आरोग्यावरती आम्ही काम करतोय. मी गेल्या 4 वर्षामध्ये साधारण 30-35 हजारपेक्षा जास्त रुग्णांची मतदारसंघात तपासणी केलेली आहे. 5,500 पेक्षा जास्त रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया फाउंडेशनच्या माध्यमातून केलेल्या आहेत. त्याच्यासाठी टेक्नॉलॉजिकल टायअपसुद्धा आम्ही केलेले आहे. आणि आमचा एक विचार आहे की ग्रामीण भागातल्या लोकांच्या मोबाईलमध्ये मेडिकल ॲप द्यायचा, जेणेकरून उद्यापासून 30 वर्षानंतरसुद्धा त्यांची मेडिकल हिस्ट्री काय आहे हे त्यांच्या लक्षामध्ये आलं पाहिजे. भविष्यात तो ट्रेंड येणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात आपल्या मतदारसंघातून करण्याची माझी इच्छा आहे. मी त्या दृष्टिकोनातून सुद्धा काम करतोय. पंचायत समिती आम्ही नवीन आणली. आता मी मागच आमच्या वकील असोसिएशनला विनंती केली होती की त्यांचं 12 मला पत्र हवं होतं, पण त्यावेळेस ते मिळालं नाही. पण येत्या काळात कोर्टसुद्धा तासगावचं नवीन करण्याचा मानस आमचा आहे. कवठे मंकाचं कोर्ट आबा असताना त्या काळामध्ये, म्हणजे त्याच दरम्यान झालेलं होतं. हॉस्पिटल आम्ही केलेले आहेत चांगले. आता भविष्यामध्ये या अनुसरून कोडिंग विदाऊट कम्प्युटर हा सुद्धा एक प्रोजेक्ट मतदारसंघातल्या प्रत्येक शाळेमध्ये राबवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. महिलांची आणि मुलींची फुटबॉल टीम आम्ही तयार केली.
अगदी गरीब घराण्यातल्या सामान्य पार्श्वभूमीतून मुली आल्या, त्यांना आम्ही चांगले फुटबॉलचे कोच दिले, आर आर पाटील स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून त्या मुलींना सगळ्या सामग्री दिल्या. आज त्यातल्या काही मुली नॅशनलला खेळत आहेत, त्यातल्या काही मुली स्टेटला खेळत आहेत. त्यामुळे महिला सबलीकरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे काम आमचं चालू आहे. महिला बचत गट सुद्धा आम्ही अधिक सक्षम करतोय. अशा अनेक गोष्टींना अनुसरून क्रीडाला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला आम्ही 61 कोटींची मान्यता तासगावसाठी घेतली आहे. कवठे मंकाळ तालुक्यामध्ये आम्ही आतापर्यंत 25 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. तिथं जागा मिळाली तर तिथंसुद्धा मी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करणार आहे. त्यामुळं या सगळ्या क्षेत्रांना अनुसरून आम्ही काम चालू केलेलं आहे आणि प्रत्येक क्षेत्रासाठी चांगला विजन, चांगला डेव्हलपमेंट प्लॅन हा पुढच्या 5 वर्षासाठी आमच्याकडे आहे. निवडणुकीच्या धामधुमीत अत्यंत गडबडीत वेळात वेळ काढून तुम्ही वज्रदेच्या प्रेक्षकांशी बोललात, खूप मनमोकळं बोललात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.